शहर के बीड़कर कॉलेज परिसर में कई सालों से नहीं किया जा रहा है विद्युत मंडल द्वारा मेंटेनेंस। वृक्षों के बीचों बीच से गई विद्युत मुख्य लाइन बड़ी दुर्घटना को आमंत्रण देते दिख रही है। लोगों की जान से विद्युत मंडल कर रहा है खिलवाड़। शहर के बीड़कर वार्ड परिसर में वृक्षों के बीचों से गई विद्युत लाइन खतरा पैदा करती दिख रही है। इस बारे में संबंधित परिसर के नागरिकों ने विद्युत मंडल हिंगन घाट को कई बार शिकायत करते हुए पेड़ की कटाई करने की मांग की है। जान जोखिम में डालने वाले इस विद्युत लाइन को सही तरीके से करने की मांग कई बार परिसर के नागरिकों द्वारा की गई, लेकिन विद्युत मंडल इस बात को गंभीरता से न लेते हुए अनदेखी वाली भूमिका अपना रहा है, अपनी जिम्मेदारी से मुंह मोड़ते दिख रहा है। तब मेंटेनेंस का पैसा जाता कहा है, यह सवाल अब निर्माण हो रहा है। आपण आलो बीडकर कॉलेज या परिसरात आणि या परिसरात जे आहे एमएससीबी जे वायर गेली आहे तिथे अखंड दिवसापासून जे आहे झाडाच्या आतमधून गेलं आहे आणि जनतेला धोका निर्माण झालेला आहे। एकूणच झाडामुळे शॉक किंवा कुठलीही मोठा अपघात होऊ शकते किंवा इथे जनतेला विचारा काय म्हणणं आहे, काय म्हणणं आहे तुमचं या काय म्हणायचं आहे आम्हाला हेच आम्हाला समजत नाही आहे। पहिली गोष्ट तर एमएससीबीच्या जे इंजिनियर साहेब आहे हाँ त्यांना आम्ही विचारणा केली असता तर ते म्हणाले का जून महिन्यात तुमची कटाई होऊन जाईल। मागच्या वेळची गोष्ट, जून महिन्यात कटाई झाली नाही ह्या झाडाची। हां त्याच्यानंतर आम्ही जे एमएससीबीचे जे कर्मचारी राहते आता एक ते दीड महिन्या पहिले त्याला म्हटलं अरे आमची कटाई नाही झाली, त्यांचं म्हणणं आहे का इंजिनियर साहेबाला भेटा। हां ना त्याच्यातल्या एका जवळच्या कर्मचाऱ्यांनी हे सांगितले का मेंटेनन्ससाठी 5 ते 7 लाख रुपये वर्षाचे येते, त्याच्यात इंजिनियर साहेबानं हिंगण घाटातले अर्धे झाडं तोडले आणि अर्धे पैसे हजम केले। हां तर आता हजम केलेले पैशात आमचे हे झाडाची कटाई नाही झाली। आणि काल सायंकाळच्या वेळ इथे एक 50 वर्षाची बाई ते झाडाला टेकली, टेकून हात धरून तिला छनाना बसला म्हणजे अर्थिंगचा, तर ते अशी घाबरल्या झाली। त्याच्यानंतर आम्ही हात लावून पाहिला तर आम्हाला तो छनाना 30 वाटला, त्याच्यानंतर म्हणजे लूज कलेक्शन असल्यामुळे असं वारंवार लाईन जाते आमच्याकडे। आपण बीडकर या बीडकर कॉलेज या परिसरात आलो, मोठ्या प्रमाणात विद्युत तारे आहे ते झाडाच्या मधातून गेले आहे पण मेंटेनच झालं नाही, तेव्हा जनतेकडून विचारूया काय म्हणणं आहे दादाचं, काय म्हणणं काय? माझं एकच म्हणणं आहे की जसं की भाऊ लोक बोललेत की बा लहान लहान पोरं पण खेळतात आणि काल रात्री पण संध्याकाळी त्या बाईला झटका लागला वगैरे, त्या स्त्रीला झटका लागल्यामुळे त्यामुळे आपण जर काही लक्ष दिलेलं की बरं आपली तारं कटाई झाली पाहिजे किंवा आपल्या झाडांची जी कटाई आहे ती जसं की आता भाऊ बोलले की आपल्याला खूप दिवसापासून जून महिन्यापासून ते लोक सांगत आले की बा तारांची कटाई झाली पाहिजे पण ती झालेली नाही आहे। तर माझं एकच म्हणणं आहे की ही तारांची आपली झाडांची कटाई जर का झाली झाडं कापायचं काम पडणार नाही, त्यापेक्षा झाड पडणं आणि हे उगाचे काम होण्यापेक्षा एखाद्याला जर का लहान लहान पोरं जसं खेळतात इथे तर एखाद्याला जर का ती आता स्त्री होती यंग स्त्री होती त्यामुळे ती वाचलेली, पण जर का लहान पोरगा एखाद्याला जर का अडचण लागते तर मग त्यामुळे त्याला काही प्रॉब्लेम होण्यापेक्षा आपण हे कटाई केलेली बरी पा। हे जसं की आता म्हटलं आहे की जून महिन्यापासून आपण पहिल्यापासून सांगत आलो आहे की जून महिन्यापासून चालू होतं की आपलं की नाही बा आपण करू 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 त्यापेक्षा पैसे खाण्यापेक्षा तुम्ही क्लिअर कट तुम्ही काम केलेलं बरं। आमचं तर एवढंच मागणं आहे की आम्हाला झाड नाही कापायचं, आम्हाला एमएससीबी पाहिजे, आम्हाला झाडही हवे, आम्हाला वृक्षही पाहिजे कारण की आम्हाला ऑक्सिजन तिथूनच भेटतं। तर माझं एकच म्हणणं आहे की त्यापेक्षा आपण हे या सगळ्या वाद घालण्यापेक्षा आपली झाडाची कटाई रेग्युलरली झाली पाहिजे। आपण आलो आहे बीडकर कॉलेज या परिसरात, अखंड दिवसापासून ताराचे तार जो आहे झाडातून गेला आहे पण त्याच्याकडे कुठलाही अपघात होण्याची शक्यता दाट शक्यता नाकारता नाही येत आहे, पण एमएससीबीचं त्याच्याकडे दुर्लक्ष झालं आहे किंवा परिसरातल्या जनतेकडून विचारू काय म्हणणं आहे, त्यांचं काय म्हणणं आहे याच्याबद्दल, काय म्हणणं आहे तुमचं? माझं तर हेच म्हणणं आहे का आमच्या इकडे लहान मुलं वगैरे राहते, छोटे छोटे मुलं राहते जे खेळतात वगैरे आणि हे जे तारं दिसत आहे तुम्हाला वर्षे आहे हे बारा तुम्ही कधी कधी कसे हालते एकमेकाला टोचत पार्किंग होते ते तार एकदा हेच म्हणून मिळाले का कुठल्याच बी आलं तिथं इकडे, तर माझं हेच म्हणणं आहे की बा हे जे झाडं जे आहे खाण्या वगैरे छोट्या तोडण्यात वगैरे याव माझं परमिशन आहे। एकूणच एमएससीबीला जे आहे मेंटेनन्सचा परिपूर्ण खर्च महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडून दिला जातो पण एमएससीबी वास्तविक या मेंटेनन्सचा जनतेसाठी फायदा नाही देत आहे असेच काही चित्र या ठिकाणी दिसत आहे। जेव्हा येणाऱ्या काळात ते लवकरात लवकर झाडाच्या आतमधून जी लाईन गेलेली आहे किंवा मोठी मेन लाईन गेली आहे ते तोडण्यात यावे आणि लोकांना जनतेपासून याच्यापासून सुविधा म्हणजे एकदम जे अपघात नाही होतील असे काही
संत लोकांची आहे ती दूर करण्यात यावी अशी मागणी जनतेने दिसत आहे। हिंगणघाट से कैमरामन योगेश लखोटे के साथ रवि एणोरकर, BCN न्यूज़।